जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तापी काठावरील गावातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेतलाय. तसंच नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिलेत. जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव तालुका असेल, चोपडा तालुका असेल, जामनेर असेल, रावेर असेल किंवा इतर तालुके असतील, या सगळ्या तालुक्यांमध्ये गारपीट झाल्यामुळे केळी आणि इतर पिकांचं भयानक नुकसान झालेलं आहे. आणि आज बहुतेक ठिकाणी मी भेटी दिल्या. चोपडा तालुक्याच्या आमदारांनी सुद्धा चोपडा तालुक्यात भेटी दिल्या. विविध विभागामध्ये ज्या त्या आमदारांनी आपल्या भेटी दिलेल्या आहेत, सगळ्या यंत्रणेला पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहे. याचमध्ये सरसकट पंचनामे करावे असे आमचे आदेश असून लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर MSCBचाही या ठिकाणी पोल या ठिकाणी पडलेले आहेत, लाईट विस्कळीत झालेली आहे. जास्तीत जास्त टीमा बोलून ही लाईन लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे महाराष्ट्र विद्युत महामंडळाला सुद्धा आदेश केलेले आहेत.